काल आम्ही ह्या गाडीमधनं आलो, सगळं सामान लोड केलं आहे त्याच्यात कॅम्पिंगचं, ते सगळं काढायचं आहे अजून. आता मी थोडी सायकल चालवायला जाईन. आज सनराईज खूप छान शूट करायला मिळालं, एक दोन शॉट मिळाले, पक्षी उडत आहेत किंवा टेंटच्या खिडकीतनं सूर्य आत डोकावतोय असं काही शॉट्स मिळाले. गाडीच्या काचेवर दव साचलंय हा एक छान मिळाला शॉट. तर असेच तुकडे जोडून जोडून या कॅम्पसाईटची ॲड बनवायची असा विचार करून मी आलो आहे कॅमेरा घेऊन. हा प्रितेश, कॅम्प मॅनेजर, किती दिवस आहेस इकडे? झाले 20-25 दिवस झाले असते. मी 20, मग तू पण 20 सांगणार का? हा अमित होता ना आधी. हा काय अनुभव तुझा? चांगली जागा आहे, म्हणजे शांत आहे. इकडचं क्लायमेट छान आहे. हा एकटा काय करतोस दिवसभर? एकटा दिवसभर जेवण बनवण्यातच दिवस जातो पूर्ण. हा व्ह्यू आहे, इथनं छान घाट आहे, घाटातनं जाणाऱ्या गाड्या दिसतात. पुढची मुलाखत घेऊया प्रवीण सारंग याची. कशी झाली झोप? मस्त. रात्री झोपलो तर डायरेक्ट आता कसला त्रास नाही, निवंत गार, थंडगार, जबरदस्त. फॅनची लागते मला नेहमी सवय, पण काल फॅन लागला नाही. चुलीची लाकड आहेत, शेकोटीची लाकड आहेत, तर ही संपली की आणायला लागतात. इथे सरपणाची लाकडं वेगळी वखारीतनं घ्यायला लागतात, इथे काही अशी मिळत नाहीत. प्रवीण, इलेक्ट्रिसिटी कधी पास करताय? इलेक्ट्रिसिटी आता तुम्ही बोलाल तर आता होऊन जाईल. हा इथे पुढचे प्लॅन्स पूर्ण बनवत आहेत. अप्रुव्हल द्या इलेक्ट्रिसिटीला. 25,000 इकडे तिकडे. हा काल रात्रीचा मुक्काम आणि हा सकाळचा व्ह्यू. हाय, ही श्वेता आज कॅम्पसाईटवर आली आहे आणि आता रंगकाम सुरू करणार आहे आम्ही. काय प्लॅन? आता तर सगळ्यात पहिले या कुंभळाला कलर करायचा आहे, नंतर गेटला कलर करायचा आहे, नंतर बघू. काय काय आणलंय बघू? सँडपेपर, गेट घासायला, कोणता कलर? हा ब्लॅक कलर, हा व्हाईट कलर आणि हा ब्रश. वा. दुसऱ्या दिवशी सकाळी सायकल चालवायला गेलो. सुळकेवर सायकल चढवणं वाटलं होतं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं. सो आज कामाचा दिवस, आज बरंच काय काय करायचं आहे. आर्टवर्क, पेंटिंग, ओके, आपण आर्टिस्टकडनं जाणून घेऊया आज काय काय होणार आहे. श्वेता, येस, सांगा. आज आता पहिले आपण गेट आणि हे पोल पोल कलर करणार आहोत, त्याच्यानंतर छोटे छोटे आर्टवर्क बनवणार आहोत वूड पासून, आणि बघू आजूबाजूला काय मिळत आहे त्याच्यापासून क्रिएटिव्ह आयडियाज काढायचे. काय करतोय प्रितेश तू? दगड लावायचं. कसं झालं? बसायला. काय प्लॅन? आता ह्या वूड वरती डिझाईन्स करायचे, ह्या लाकडाचा हत्ती बनवायचा आणि नंतर मग कंपाऊंडच्या इथे आणि झाडाच्या इथे प्लेस करायचं. काय बसला असा? व्हाईट कलर घेतलाय, त्या लिक्विडची वाट बघतोय आता तिथे याला मारायला. काय त्याला बोलतात? कशाला मारायला? टर्पेंटाईन? नाही नाही, याला काय बोलतात? पोल. पोलला मारायला.
दोन वर्षांपूर्वी मी केदारकंठ ट्रेक केला होता. त्या ट्रेक ग्रुपमधली पुण्याची मित्रमंडळी खास ॲड शूट करायला इथे येत होते. सोहम, मोहक, सौमित्र, अंकिता आणि प्रियांका. येस, काय प्लॅन? काही नाही, मस्त तंदुरी बनवणार. तंदुरी बनवणार आहे. बोनलेस चिकन आणलं, चिकन आणलं आणि चिकन लेग्स आणले. तंदुरी पोर्टेबल, कडक तंदुरी बनणार एकदम. बस जबरदस्त लागणार आहे. कुठून घेऊन आले? राजुरी गावातनच. दाखव की गाव. मस्त मिळाले सगळं, स्वस्तात एकदम बेस्ट आहे. ओके, मसाले पण मिळालेत. बर, दही आणलेले. हा, लिंबू आणले. बर, चीज पण मिळालेलं आहे. एवढं छान गाव आहे. रितेश, काय चाललंय? पाण्याचा टँकर आलाय गाडीमध्ये, पाणी आणि टाकीमध्ये पाणी भरून घेतोय. किती लिटर? 22 लिटर टँकर आहे. आता बघू किती वाजता. ह्या टँकरने एक पाईप गेलाय 1000 लिटर टाकीत आणि दुसरा बस मध्ये आणि त्याच्या वळ्या सोडवतोय प्रितेश. ओके, अजून काय चाललंय कॅम्प साईट वर? येस पोरिनो, काय चाललंय सांगा. व्हिडिओ आहे. अच्छा, हिने ठरवलंय. तू सांग काय ठरवलंय. अच्छा अच्छा, वा. बर, सोमच काय चाललंय? मी या ग्रुपला ड्रायव्हर म्हणून घेऊन आलोय. तुझं जेवण चाललंय तर? नाही, बंदी बेड आहे. बर, गाडी लावतो. हां, ओके, म्हणजे एंटरटेनमेंट होईल जरा. बघ तिच्याकडे जवळपास 15 जास्त असेल. अच्छा, आज सगळ्यांनीच 15 ऐकले. हा रेडी. असं मुद्दा पण नको आणि कॅमेरात बघू नका. हसायचं आणि म्हणजे ऍक्च्युअल पडल्यावर असं जनरल. हा, थोडस पाडा. व्हिडिओ चालू आहे. 46 सेकंद झाली. उचलून आपट एकदा बाहेर ये. जस्ट ह्या पोहोचला, बाहेर येताना चेहऱ्यावर लाईट दिसला पाहिजे थोडी पुढे आणि इथे तिथे असं बघ, सनसेट बघतेस का असं. हा, परफेक्ट. रेडी? हा, ऍडजस्ट करा. जस्ट फोटोच्या फ्रेमला आहे मग असं. द्या की छान उत्स्फूर्त. अरे दोघांनी एकाने हात खाली घ्या. अरे एकाने हात खाली घ्या. इगोइस्टिक लोक. छान छान शेक घे. असू दे चष्मा. अरे तेच म्हणून दिसते. यस, थोडा वर बघ. सो पुण्यावरून माझे काही मित्र आलेत
शूटसाठी आणि आले नाही ते आता चालले आहेत. ॲक्च्युली मी पहिल्या डे वनपासून ब्लॉग करणार होतो पण उशिरा आले ते रात्री. ही गाडी भरून लोक आली होती आणि आता चालले आहेत. बरं मजा आली दोन दिवस. ए अरे थांबा, कुठे चालले? बाईट द्या ना छानसं. हां चहा कॅरेक्टरमध्येच गेले. बरं सांगा जनरल. जनरल का? जनरल प्रवास असा खडखड होता. काय हायलाइट दोन दिवसात? पण म्हणजे एक लाईन म्हणायचे, बऱ्याच वेळा म्हणतात की डेस्टिनेशन पेक्षा जर्नी खूप महत्वाची असते, भारी असते. पण इकडे जर्नी पेक्षा डेस्टिनेशन खूप छान आहे. येस अरे काय गो सोलो जेवढी वाटली तेवढी थंडी नव्हती पण आज सकाळी खूप वाजली. जागा खूप अप्रतिम आहे, व्ह्यू खूप छान आहे. बस पण तू छान तयार केली, कॉम्पॅक्ट बस मध्ये पण सगळं छान सोयी आहेत आणि लोकेशन पण छान आहे. खूप खर्च केलाय, येऊन बघा. जाता जाता दर्द काय. सांजवेळी होणारी रंगांची उधळण, शेकोटीची हवी हवीशी उब, मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात रंगत जाणारी रात्र. दिवसाची ताजी तवानी सुरुवात. प्रत्येक क्षण बनेल आणखी खास. या सगळ्यात साथ आपल्या माणसांची असेल तर आयुष्य सुंदर असणारच. एका आगळ्या वेगळ्या अनुभवासाठी नक्की या आपल्या अनोख्या कॅम्प साईटवर, कॅम्प ऑन व्हील्स, हिलेदेव, राजूर, अहमदनगर. शांततेचा नवा पत्ता, कॅम्प ऑन व्हील्स.